जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचची रविवारी ऑस्ट्रेलियातून पाठवणी झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला त्याला मुकावं लागेलच. शिवाय त्याच्यावर ऑस्ट्रेलियात 3 वर्षांच्या प्रवेशबंदीचेही संकट आहे. मात्र ही बंदी हटवण्याचे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी संकेतही दिले आहेत. सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार आता पीव्ही सिंधूवरच आहे. उदयोन्मुख खेळाडू लक्ष्य सेननं स्पर्धेतून माघार घेतली. पुरुष दुहेरीतील जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनीही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.